नमस्कार, इकडे नमस्कार. मी कपिल साठे, आप्पा साठ्यांचा पुतण्या. हा, तुम्हीच केस केली ना? मी केस केली नाही. केस केली नाही? आप्पा साठ्यांची जमीन तुमचीच आहे अशी केस तुम्हीच केलीत ना? हा, ती केस या काळ्या कोर्टने केली. मी सांगितलं होतं त्याला. धनंजय सरांशी तुमचं बोलणं झालं, राईट? सो आता प्लीज ही केस मागे घ्या. मी सगळी कागदपत्र आणलेली आहेत, आता प्लीज हे प्रकरण वाढवू नका. त्याच्यावर सही करा आणि प्लीज केस मागे घ्या. केस मागे घ्या अशी बात घेणार नाही. ही जमीन माझी आहे. जमिनीचा वीज भरवी तुकडा दुसऱ्या कोणाच्या घशात घालू द्यायला नाही मी. काय बोलताय तुम्ही? जमीन आप्पा साठ्यांची आहे ती. चोर बदमाश आप्पा साठे चोर आहेत. त्याने माझी जमीन बळकावली, रिसॉर्ट बांधला त्याच्यावर आणि नोटा छापल्या नोटा. आणि मी झोपडे जात होतो, घराच्या बाहेर केलं, रस्त्यावर आणलं, पण मी कोणाला सोडणार नाही. हे बघा, ते आता नाही आहेत. मी तुम्हाला पकडणार. त्याने माझी वाट लावली ना, त्याची मी तुमची वाट लावीन. कोणाला सोडणार नाही मी. कोणाला सोडणार नाही. आतमध्ये घ्या, आतमध्ये घ्या, आतमध्ये या. कोणाला सोडणार नाही. हा सर, सर मला माहिती आहे. सर 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 प्लीज माझं ऐकून घ्या. मी इथे खूप मोठ्या अडचणीत अडकलोय. सर 6 महिने, आय एम सॉरी सर, पण 6 महिने सर प्लीज असं नका करू. कॉन्ट्रॅक्ट नका ना कॅन्सल करू सर. ऑलराईट, या ऑलराईट ऑलराईट या. थँक्यू. हो बघतो मी. गेलो कॉन्ट्रॅक्ट नाही कॅन्सल केले. का आलो इथे? कुठल्या टुकड्या क्षणी इकडे येण्याची दुर्बुद्धी झाली ना देव जाणे. आपली जमीन, जमिनीची किंमत, आपली माती हे आजीचं सगळं ऐकलं आणि इकडे आलो आणि स्वतःच्या करिअरची माती करून घेतली. करिअरची माती केलीच आणि हा एवढा कर्जाचा बोजा घेऊन बसलोय आता डोक्यावर. आय एम रिअली सॉरी. मला खरंच खूप वाईट वाटतंय. उगाच हे सगळं तुमच्यावर येऊन पडलं. पण आता यापुढे काय करायचं ठरवलं? काय करणार? राग फासतो अंगाला आणि बसतो हरिहरी करत. दुसरा ऑप्शन काय माझ्याकडे आता? ए भाय, तू असा हातपाय गाळू नको ना. काय जीव सलामत असेल ना तर ऑपॉर्च्युनिटी स्वतःच्या पायाने येते चालत. हा पण ऑपॉर्च्युनिटीने यायला समोर माणूस तर पाहिजे ना. आय एम टेलिंग यू, आय हॅव गॉन मॅड. सिरियसली, आय हॅव गॉन मॅड. चला, खूप झालं, उठा. पुरं झालं तमाशा. ये. कसला तमाशा? आजी, हे जे काही तू उपोषण करतेस ना त्याचा तमाशा. अगं, तुला एका दिवसाचा उपास झेपत नाही, उपोषण कसलं करतेस? मग मला वचन दे की मी रामाश्रय विकणार नाही. मी सोडते उपोषण. आजी आजी, अगं काय कसले हट्ट आहे ते तुझे? तू काहीही म्हण, रामाश्रयाच्या बाबतीत मी कुणाचं काहीही ऐकणार नाही. ब्रह्मदेव जरी खाली उतरला ना तर त्याच सुद्धा ऐकणार नाही. ब्रह्मदेवाकडे ना खूप महत्वाची कामं आहेत अजून. आणि मुळात तू माझी आजी आहेस, तू माझं ऐकलं पाहिजेस. लाडात येऊ नको जास्ती. आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलंय की नाही? मग आज तू माझं ऐकायचंस. रामाश्रय विकायचं नाही. मग तू काय, तुला हवं ते कर ना. आजी, असा हट्ट नका ना करू. कपिल एकदा काय म्हणतो तेवढा ऐक. रामाश्रयाच्या बाबतीत कुणीही मध्ये काहीही बोलायचं नाही. रामाश्रय विकायचं नाही म्हणजे नाही. काय, रामाश्रय विकणार? अरे देवा, मग मी माझ्या श्रेयाला घेऊन जाऊ कुठं? जन्मापासून इथेच वाढली हो श्रेया. शाळेतून इथेच यायची सवय तिला. आता कुठे जाणार ती? साहबजी,
आपल्या रामाश्रयासाठी साहेब मी मराठी गुरखा झालो साहेबजी. आता मला माझी भाषा पण नीट बोलता येत नाहीये. आता जर मी गावाला गेलो ना तर तिकडची लोक मला हाकलून पाठवतील साहेब. आता तुम्ही सांगा साहेब मी कुठे जाणार, कुठे खाणार, किधर पेगा, कुछ समजले ना. आता साहेब रामाश्रय मत देतो साहेब. अरे मी विकतोय म्हणजे काय लगेच उद्या नाही विकत आहे. पण हे सगळं असं लपून छपून का करायचं? काही लपून छपून मी करत नाहीये. कस्टमर मिळाल्यानंतर मी सांगणारच होतो. ते काही नाही म्हणा रे सगळे माझ्या बरोबर. रामाश्रयाची विक्री बंद करा. रामाश्रय विकाल तर आजीला मुकाल. काय बघताय काय? अरे रामाश्रयाने काही खायला प्यायला घातलंय का नाही इतक्या वर्षात तुम्हाला? का मुसळ कोंबलाय घशात? अरे द्या ना घोषणा. सगळे आपण एकत्र आलो ना तर कोणी काही करू शकत नाही बघ. ए आजी आजी आजी, इथे रस्त्यात नको ना तमाशे. बास झाला ना, चल ना आता. आज जवळ बोलूया चल. चर्चा नाही आधी वचन. आजी माझ्या डोक्याला ऑलरेडी खूप ताप झालाय. तू चल 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 आपण बोलूया. रामाश्रय आमचं आहे आणि आम्ही ते विकू देणार नाही. अरे बोला ना. ए बोला की रामाश्रय विकाल. एक मिनिट. आजी आमच्याकडे नाही पण निदान स्वतःच्या वयाकडे बघून तरी. अरे मी म्हातारी दिसत असले ना तरी तुम्हा तरुणांपेक्षा जास्त जोश आहे माझ्या अंगात. तू त्याची बाजू घेणार आहेस का माझ्या बाजूनी आहेस? कपिल इथे एवढ्या लोकांमध्ये काय होणार नाही. चल साईडला जाऊन विचार कर शांतपणे. मी आलेच. कसा रिॲक्ट झालास तू तिथे? म्हणजे काय आता मी रिॲक्टही व्हायचं नाही का? का सगळंच मोजून मापून वागू आता? का चिडतोयस? त्यांना काय करायचं ते करू दे, आपल्याला काय करायचं ना ते आपण करू. पण शांतपणे माझ्या बरोबर राहून एवढं पण नाही शिकलास तू. ए हिऱ्या माझी आजी आहे ती आणि तिच्याकडे दुर्लक्ष करणं नाही जमणार मला. आणि तिचे प्रॉब्लेम्स काय कमी आहेत का? दिवसातून तीनदा तिला औषधं घ्यावी लागतात. उपोषणाला बसली ती. एका ठिकाणी फार वेळ बसली ना की तिचे सांधे दुखायला लागतात. टेन्शन वाढलं की डायबिटीस वाढतो. अरे म्हणून तर मी आणि मयेकर काका तिला काही सांगत नव्हतो. अरे पण आता कळलंय ना तिला. मग आता तू काय डील करणार आहेस ना यावर कॉन्सन्ट्रेट कर. कसा कॉन्सन्ट्रेट करू? अरे तिला कळलंय म्हणून तर मला जास्त काळजी वाटते. आता ती तयार झाल्याशिवाय आपल्याला रिसॉर्ट नाही विकता येणार. कळतंय? मी काही बोलू का? सगळ्यात आधी तुम्ही जे स्वतःला प्रॅक्टिकल समजताय ते तुम्ही नाही आहात हे मान्य करा आणि मग निर्णय घ्या. म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टींमध्ये कन्फ्यूज आहात. एक तर तुम्हाला इथे राहायचंही नाहीये आणि आजीला दुखवायचंय नाही आणि बँकेचे हप्ते भरणंही महत्वाचं आहे. ते अजून भरलेले नाही आहे त्यामुळे कधीही जप्ती येऊ शकते. कपिल ही वेळ खूप रिस्की आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण याच वेळी चुकीचे निर्णय घेतो जे तुम्ही घेऊ नये. हो पण म्हणजे नक्की करायचं काय? डिसिजन काय घ्यायचा? आणि हे काय बोलणं सोपं आहे हो, पैशाचं सोंग नाही घेत आहे. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं? ऑब्व्हियसली मी आजीचं ऐकलं असतं. ही बँकेची फायनल नोटीस. आजची शेवटची तारीख आहे हप्ता फेडायची. आज जर हे पैसे भरले गेले नाहीत तर तुमचं हे घर रिसॉर्ट आणि मुंबईचं घरही जप्त होईल. मालकीन हाय मी मंजुळा दत्तात्रय उर्फ आप्पा साठे आणि माझी लेकी सुवर्णा दत्तात्रय उर्फ आप्पा साठे.